मंगळवेढा येथील माचनूर येथील प्रतीक शिवशरण या बालकाचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या तपासामध्ये सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी 17 वर्षाचा आरोपी ताब्यात घेतला असल्याचे प्रेस नोटद्वारे कळवण्यात आले. परंतु आरोपीचे हत्यारे व रक्ताचे डाग असलेले कपडे व त्याचा तुटलेला पाय, झाडाझडती अंती मिळालेले साहित्य व पुरावे अद्याप स्पष्ट केले नाहीत. त्यामुळे हे प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न जिल्हा पोलीस प्रमुख करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी हा प्रकार नरबळीचा नसून केवळ हत्येचा असल्याचे कशाच्या आधारे सांगितले याचे मात्र उत्तर दिलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांना आवाहन केले आहे की आपण ही हत्या कशाच्या आधारे निश्चित केली आणि हा प्रकार एवढा मोठा असून हे षडयंत्र एक 17 वर्षाचा मुलगा करू शकत नसून आणखीन आरोपी असण्याची शक्यता असल्यामुळे खरा आरोपी पकडून त्याच्यावर कारवाई करावी, कारण की हे षडयंत्र एकटा 17 वर्षाचा मुलगा करू शकत नाही, असे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जनता न्यूजसाठी इरफान पटेल, सोलापूर. आरोपी अटक केलेला आहे, परंतु या बाबतीत ज्या दिवशी प्रतीकचं अपहरण केलं त्या दिवशी ज्या पीआयनं हा गुन्हा दाखल करायला विलंब केला, निष्क्रियता दर्शवली, त्या संदर्भात जे प्रतीकच्या मृत्यूला जबाबदार आहेत पीआय प्रभाकर मोरे यांच्यावरती कुठली कारवाई केलेली आहे आदरणीय जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटलांनी, आणि या बाबतीत आम्ही सतत आमच्या संघटनेची इतर आरपीआय गट विविध गट आहेत पक्षांचे त्यांच्या सर्वांची मागणी आहे की पीआय प्रभाकर मोरे यांना निलंबितच केलं पाहिजे. या बाबतीत अद्याप आम्हाला कोणता निर्णय एसपी आदरणीय मनोज पाटलांनी घेतलेला आहे ते अद्याप लेखी स्वरूपात आम्हाला कळवलेलं नाही. आणि ही लहान मुलगा अल्पवयीन इतकं षडयंत्र रचू शकत नाही, त्या बाबतीत इतर मारेकरी सुद्धा असतील त्यांचं सुद्धा ह्या आरोपींना त्वरित ताब्यात घ्यावं, अन्यथा हा आंदोलनाचा लढा आमचा सुरूच राहील. वेळ प्रसंगी सोलापूर जिल्ह्यातले अनेक पक्ष घेऊन आम्ही भविष्यात रस्त्यावर उतरू.